हॅलो एव्हरीवन, सगळ्यांना माझा नमस्कार. अमेरिकेत थंडी ऑलमोस्ट सुरू झालेली आहे आणि खूप थंडी होण्याआधी इथे फॉल सीझन असतो. फॉल सीझन म्हणजे शरद ऋतू. आणि तुम्हाला माहितीच असेल, शरद ऋतूमध्ये सगळ्या झाडांची पानं गळून पडतात, म्हणूनच त्याला फॉल सीझन म्हणतात. पण ही सगळी पानं गळून पडण्याआधी ह्या झाडाझुडपांमध्ये फार बदल होतात आणि हे बदल रंगांच्या माध्यमातून आपल्याला हे बदल दिसतात. शास्त्रज्ञांनी ह्या फॉल कलर्समध्ये वेगवेगळे प्रकारचे रंग ह्या झाडांमध्ये का दिसतात ह्याचा खूप खोलवर अभ्यास केलेला आहे. आणि ह्या सगळ्याचं एक कारण आहे की लीफ पिगमेंट्स. लीफ पिगमेंट्स म्हणजे रंगद्रव्य किंवा कलर पॅलेट जे झाडांमध्ये असतात. झाडांमध्ये जे कलर्स असतात ह्यासाठी तीन प्रकारचे पिगमेंट्स कारणीभूत आहेत. पहिला कॅरोटेनॉइड्स. कॅरोटेनॉइड्समुळे केशरी, तपकिरी किंवा पिवळा कलर झाडांमध्ये असतो. दुसरा आहे अँथोसायनिन. अँथोसायनिनमुळे झाडांमध्ये लाल, गुलाबी, जांभळा असे कलर्स असतात. आणि सर्वात महत्त्वाचा क्लोरोफिल. क्लोरोफिलमुळे ह्या झाडांना मूळ हिरवा कलर असतो. तर प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक असलेला क्लोरोफिल रासायनिक अभिक्रिया करतात झाडांमध्ये, वनस्पतींमध्ये सूर्यप्रकाशाचा वापर करून, आणि स्वतःसाठी अन्न तयार करतात. अन्न शर्करेच्या फॉर्ममध्ये, शर्करा म्हणजे ग्लुकोज. तर हे टेम्परेट झोन्समध्ये होतं. टेम्परेट झोन्स म्हणजे काय? समशीतोष्ण प्रदेश. समशीतोष्ण प्रदेशातील झाडे हिवाळ्यातील सुप्त कालावधीसाठी ही साखर साठवतात. क्लोरोफिल आणि कॅरोटेनॉइड्स दोन्ही वाढत्या हंगामात पानांच्या पेशींच्या क्लोरोप्लास्टमध्ये असतात. बहुतेक अँथोसायनिन्स शरद ऋतूमध्ये तयार होतात. ब्राईट लाईट, तेजस्वी प्रकाश आणि पानांच्या सेल्समध्ये, पेशींमध्ये जास्त वनस्पती शर्करा यांच्या प्रतिसादात. वाढत्या हंगामात क्लोरोफिलची निर्मिती सतत होत असते आणि तुटून पडते आणि पाने हिरवी दिसतात. पण जशी जशी थंडी जवळ येते किंवा शरद ऋतू सुरू होतो तेव्हा रात्रीची लांबी कमी होते, दिवस लहान होत जातो आणि अंधारही लवकर पडतो. आणि त्यामुळे क्लोरोफिलचे उत्पादन फार कमी प्रमाणात होते आणि त्यामुळे पानांचा हिरवेपणा कमी व्हायला लागतो. आणि तेव्हा कॅरोटेनॉइड्स आणि अँथोसायनिन स्वतःचा रोल प्ले करतात आणि त्यामुळे तुम्हाला झाडे पिवळी, केशरी, लाल, गुलाबी, जांभळ्या अशा विविध छटांमध्ये बघायला मिळतात. हे युजुअली ऑक्टोबरच्या मिडमध्ये सुरू होते आणि नोव्हेंबरच्या सुरुवातीपर्यंत असते. पण इट इज व्हेरी डिफिकल्ट टू मेक शुअर कुठल्या वेळेला कुठे तुम्हाला फॉल कलर्स बघायला मिळतील. त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे हे फॉल कलर्स फार कमी वेळेसाठी असतात. कधी कधी हे एखाद्या वीकेंडपुरते असतात आणि मग नंतर पानं सुकून जातात आणि गळून पडतात. त्याही पेक्षा वेगळे वेगळे कलर वेगवेगळ्या राज्यांमध्ये बघायला मिळतात. जसं अलाबामामध्ये ह्या झाडांमध्ये खूप कॅरोटेनॉइड्स आहेत, त्यामुळे इथे पिवळं आणि केशरी फॉल कलर्स बघायला मिळतात. जर तुम्हाला आणखीन लाल, जांभळे, गुलाबी अशा वेगळ्या छटा फॉल कलर्समध्ये बघायच्या असतील तर तुम्हाला थोडंसं उत्तरेकडे जावं लागेल अमेरिकेत. जसं की टेनेसीमध्ये ग्रेट स्मोकी माउंटन्स किंवा नॉर्थ कॅरोलायनासारख्या स्टेटमध्ये
ॲशविल मध्ये तुम्हाला फार ब्राईट फॉल कलर्स बघायला मिळतात. निसर्गप्रेमी फॉल कलर्सचा खूप खूप आस्वाद लुटतात, कारण हे त्यांच्यासाठी एक नॅचरल फीस्ट आहे. डोळ्यांसाठी खूप खूप शांत वाटतं, आणि अशा फॉल कलर्समध्ये तुम्हाला बघायला मिळतं निसर्ग आपल्या छटा किती वेगळ्या वेगळ्या प्रकारात दाखवतो, आणि निसर्गाचे वेगळे रंगही बघायला मिळतात. निसर्ग खूप वेलकमिंग वाटतो, आणि अशा निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवायला प्रत्येकाला आवडतं. तर हेच फॉल कलर्सचं काही वैशिष्ट्य आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांना ह्या फॉल कलर्सची फारशी माहिती नाही आहे, त्यामागचं फारसं शास्त्र माहीत नाही आहे, त्यांना ह्या गोष्टीचा आस्वाद लुटायला अजूनच आनंद वाटतो, कारण हे सगळं खूप चमत्कारिक वाटतं. हे निसर्गाची वेगवेगळ्या प्रकारची रूपं तुम्हाला ह्याच्यात बघायला मिळतात, आणि ह्यातलं शास्त्र जर तुम्ही जाणून घ्याल तर ह्या गोष्टी खूपच ऑब्व्हियस वाटायला लागतात. तरीसुद्धा प्रत्येकजण, जर तुम्ही अमेरिकेत किंवा युरोपात कुठे असाल, तर ह्या फॉल कलर्सची नक्कीच तुम्ही आनंद लुटायला पाहिजे. त्याहीपेक्षा इम्पॉर्टंट म्हणजे इथे तुम्हाला बेसिकली कुठे स्पेसिफिक ठिकाणी जायची गरज नाही. बऱ्याचदा काय होतं की इथे तुमचं घर असेल किंवा रस्त्यात असतील, रस्त्यात इथे भरपूर हिरवळ आणि भरपूर झाडं असतात, आणि तुम्हाला त्या झाडांवर सुद्धा ते फॉल कलर्स बघायला मिळतात. जसं की तुम्हाला इथे एक मोठंच्या मोठं घर दिसतंय, आणि ह्या घराच्या अवतीभोवती ही सगळी केशरी आणि पिवळी झालेली झाडं आहेत. ह्या लोकांना म्हणजे सकाळ दिवस उजाडल्यापासून, सकाळ झाल्यापासून एक नॅचरल ट्रीटच मिळते. तर तुम्हाला हे सगळं खूप खूप छान वाटत असेल बघायला, आणि मी हे लाईव्ह बघते त्यामुळे मला अजूनच छान वाटतंय. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ, हा कलरफुल आणि ब्राईट व्हिडिओ आवडला असेल. अशाच व्हिडिओजना तुम्ही सपोर्ट करा, माझ्या चॅनलला सपोर्ट करा, आणि आत्तापर्यंतच्या सगळ्या लाईक्स आणि सपोर्ट्स आणि शेअर्ससाठी मी तुमचे खूप खूप आभार मानते. आणि तुम्हाला असेच मी वेगळे व्हिडिओज, इन्फॉर्मेशनल आणि एज्युकेशनल व्हिडिओज बनवून शेअर करत जाईन. सो टिल दॅट टाईम, प्लीज एन्जॉय द फॉल सीझन थ्रू दिस व्हिडिओ. आय होप यू लाईक इट. टेक केअर अँड सी यू अगेन सून. बाय बाय.